So, rational algebraic expression practice set 6.4, and the fifth problem is, तर आपल्याला या जे बेसिक समीकरण आहे ओके तर हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता हे सिम्प्लिफाय करत असताना फर्स्टली कुठे कोणता फॉर्म्युला अप्लिकेबल आहे हे अगोदर समजून घ्यायचं, ठीक आहे. आता न्यूमरेटरमध्ये 3 आणि 2 मीन्स -6 आणि आता -6 मल्टिप्लिकेशन येईल आणि ॲडिशन -1 येईल, अशा त्या दोन संख्या आहेत, त्या कोणत्या आहेत, -3 आणि +2. ओके सो वी कॅन राईट ऑर इज इक्वल टू ओके 3x² -3x +2x -2. ओके देन होल डिवाइडेड बाय, आता डिनोमिनेटरमध्ये जर पाहिलं आपण तर ॲडिशन मल्टिप्लिकेशन किती पाहिजे आपल्याला 12 आणि ॲडिशन किती पाहिजे -7 याचा अर्थ दोन्ही संख्या मायनस आहे, डेफिनेटली त्या कोणत्या आहेत -4 आणि -3. सो वी कॅन राईट x² -3x -4x +12. आता इथे जो डिवायडेशन दिलेला आहे या डिवायडेशनला आपल्याला काय करायचं, इन्वर्स करायचं, मीन्स इथे जे भागाकाराचं चिन्ह आहे याला जर मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटर हा डिनोमिनेटरमध्ये जाईल आणि डिनोमिनेटर कुठे जाईल, न्यूमरेटरमध्ये. सो x² -4 हा कुठे येईल, न्यूमरेटर. आता x² -4 याला जर पाहिलं आपण त्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण, x² -2² ओके सो x² -4 हा 2 स्क्वेअर आहे म्हणून -2², जेणेकरून इथं a² -b² हा फॉर्म्युला अप्लिकेबल असेल. आणि न्यूमरेटरमधले जे आहेत ते आता कुठे येतील, डिनोमिनेटरमध्ये. हे करत असताना 3 6 18, आता -18 हा मल्टिप्लिकेशन पाहिजे आपल्याला आणि ॲडिशन किती पाहिजे -7. सो डेफिनेटली इट इज -9 आणि +2 बरोबर. अँड सो वी कॅन राईट 3x² -9x +2x -6 क्लिअर. नाव इज इक्वल टू हेअर कॉमन इज 3x इन ब्रॅकेट x -1. 3x ऑलरेडी आपण बाहेर घेतलं, नथिंग मीन्स इट इज अ 1 +2 इन ब्रॅकेट x -1 ओके. सेम मॅनरमध्ये खाली जर पाहिलं आपण तर कॉमन काय निघेल, x इन ब्रॅकेट x -3 -4 x -3. आता a² -b² याचा फॉर्म्युला काय, a -b a +b. सो वी कॅन राईट x -2 इन 1 ब्रॅकेट x +4 इन अनदर ब्रॅकेट अँड हेअर इज द कॉमन फॅक्टर इज ऑल्सो 3x इन ब्रॅकेट x -3 3 9 x -3 +2 x -2 3 6. ओके नाव सो वी कॅन टेक इन 1 ब्रॅकेट x -1 अँड अनदर ब्रॅकेट 3x +2 ओके. सेम मॅनरमध्ये डिनोमिनेटरमध्ये काय येईल, x -3 इन अनदर ब्रॅकेट x -4 मल्टिप्लाय बाय x -2 x+2 सॉरी 4 इथं चुकून झालं असेल आपल्याकडे ओके. सो हिअर इज 2 ओके डिवायडेड बाय 3x-3 अँड 3x+2 ओके. नाव आता यामध्ये काय कॅन्सल होतात ते आपण अगोदर चेक करू. सो ओवरऑल जर पाहिलं आपण तर 3x+2 आणि 3x+2 हे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरमध्ये आहेत, ते कट होतील. त्या व्यतिरिक्त आणखीन कोणतंच राशी नाही की जी न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरमध्ये सारखी आहे. मग आता सर्व न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि सर्व डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. सो
न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करताना अगोदर कोण आहे आपल्याकडे? एक्स मायनस वन, अनदर इज एक्स मायनस टू, अँड लास्ट वन इज द एक्स प्लस टू. या तीन राशी आहेत आपल्याकडे. त्यानंतर डिनोमिनेटरमध्ये जर पाहिलं आपण तर एक्स मायनस थ्री हा दोन टाईम आलेला आहे, टू टाईम्स. सो वी कॅन राईट एक्स मायनस थ्री होल स्क्वेअर, कारण दोन वेळेस आलेला आहे. आणि राहिला कोण आता? फक्त एक्स मायनस फोर. आता यामध्ये कोणती राशी कट होत नाही, सो इट इज द फायनल आन्सर. ओके, सो नाव वी विल डिस्कस अबाउट प्रॉब्लम नंबर एट. आता प्रॉब्लम नंबर एटमध्ये जे न्यूमरेटरमध्ये आपल्याला दिलेलं आहे, तर यामध्ये मल्टिप्लिकेशन किती पाहिजे आपल्याला? प्लस वन. पण ॲडिशन किती पाहिजे? मायनस टू. मग डेफिनेटली त्या संख्या कोणत्या आहेत? मायनस वन आणि मायनस वन. ज्यांचं ॲडिशन मायनस टू आहे, बट मल्टिप्लिकेशन किती येईल? प्लस वन येईल. सो वन मायनस एक्स मायनस एक्स, कारण वन एक्सला आपण एक्स लिहू शकतो, अँड प्लस एक्स स्क्वेअर. त्यानंतर इथे जर पाहिलं आपण वन मायनस एक्स क्यूब, तर याला आपण काय लिहू शकतो? वन क्यूब मायनस एक्स क्यूब. मग इथं आपला कोणता फॉर्म्युला अप्लिकेबल होतो? ए क्यूब मायनस बी क्यूब. त्यानुसार जर पाहिलं आपण तर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय येईल? ए मायनस बी. सो वन मायनस एक्स, अनदर ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. त्या पद्धतीनं काय लिहितं? वन प्लस ए बी, ए बी मीन्स वन इन टू एक्स, इट इज एक्स प्लस बी स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर. फॉर्म्युला अप्लिकेबल केला आपण. त्यानंतर ही जी राशी आहे याला आपण ब्रॅकेटमध्ये लिहू वन प्लस एक्स स्क्वेअर, करण्याची फ्रॅक्शन पडत नाही. आणि खाली राहिला वन प्लस एक्स. आता या पोझिशनला जर पाहिलं आपण दोन राशी कटतात इथं. कोणत्या कोणत्या आहेत त्या? सॉरी, या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरमध्ये कट होतील, बरोबर? ते आपण इथेच कट करू. त्यानंतर पुढे आता यामध्ये जर पाहिलं आपण तर कोणताही फॅक्टर कॉमन आहे का वन मायनस एक्समध्ये? नाही. सो वन कॉमन घेऊ आपण, राहिला वन मायनस एक्स. दुसऱ्यामध्ये जर पाहिलं आपण तर मायनस एक्स कॉमन येईल, सो वन मायनस एक्स अँड होल डिवायडेड बाय. आता आपल्याकडे एकूण कोण आहे सध्या? वन मायनस एक्स आणि वन प्लस एक्स. ठीक आहे, आता याला आपण कॅरी करू. सो आता अकॉर्डिंग टू रूल पहिल्या कंसामध्ये वन मायनस एक्स, अनदर कंसामध्ये वन मायनस एक्स, होल डिवायडेड बाय वन मायनस एक्स वन प्लस एक्स. पुन्हा जे सारखे आहे ते काय होतील? कट होतील. आणि फायनल आन्सर असेल वन मायनस एक्स अपॉन वन प्लस एक्स. सो दॅट इज द फायनल आन्सर.